नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव, आपले हॉरिझॉन अकॅडमीमध्ये स्वागत करतो. जसे की डिप्लोमाचे ऍडमिशन स्टार्ट झालेले आहेत, फॅसिलिटेशन सेंटरला तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता किंवा तुम्ही ई स्क्रुटिनीचा ऑप्शन घेऊन पण फॉर्म भरू शकता. याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहिजे असेल तर मी वर आय बटनमध्ये लिंक देतो. पण या कोविडच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही फर्स्ट ऑप्शन चूज करायचं आहे का सेकंड ऑप्शन चूज करायचं आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे. जर तुमच्याकडे जर फॅसिलिटी नसतील, समजा चांगला मोबाईल नसेल किंवा लॅपटॉप पी सी नसेल, स्कॅनर नसेल, तर तुम्ही प्रत्यक्ष जाऊन पण फॉर्म भरू शकता. तर हेच आपल्याला बघायचं. मी काय करतो आता, तुम्हाला एक बेसिक रजिस्ट्रेशन प्रोसेस कसे करतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला सुरू करूया हा व्हिडिओ. पण हा जर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडत असेल तर शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला बिलकुल विसरू नका. जसं तुम्ही पाहताय की इथे गुगलची एक विंडो आहे, त्याच्यामध्ये मी काय टाकतो पॉली ट्वेंटी टाकलं की इथे डीटी महाराष्ट्र वगैरे येतं. हा पहिला जो सर्च आहे, हा पहिल्या सर्चला क्लिक करा. पहिल्या सर्चला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन टॅब ओपन होईल. इथे त्या नवीन टॅबमध्ये ते काय सांगताय की इथे न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन म्हणायचं. इथे तुम्हाला जर कट ऑफ पाहिजे असेल तर त्या फ्रंट पेजवर कट ऑफ सुद्धा आहे. तिथे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन सांगितलेले आहेत त्यांनी. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन प्रोसेस इज फॉर कॅप्चरिंग डाटा अप्लाइंग फॉर फर्स्ट इयर पोस्ट एसएससी डिप्लोमा 2020-21. द डाटा विल बी यूज फॉर फ्युचर रेफरन्स ड्युरिंग ऍडमिशन प्रोसेस. ते म्हणतात की हा डाटा आम्ही फ्युचर ऍडमिशन प्रोसेससाठी वापरणार आहे. डाटा विल बी मॅप थ्रू कॅन्डिडेट ईमेल अँड मोबाईल नंबर. म्हणजे तुमचं काय होणार आहे, ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर सोबत तुमचा डाटा नेहमी मॅप होऊन ते प्रोसेसमध्ये ठेवणार आहे. हेन्स कॅन्डिडेट आर रिक्वेस्ट टू फिल ईमेल आय डी अँड मोबाईल नंबर सेम ॲज दॅट विल बी यूज ड्युरिंग ऍडमिशन प्रोसेस. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की एक जर ईमेल आय डी आणि एक जर फोन नंबर वापरला तर तोच थ्रूआउट तुमच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये वापरला. प्लीज फिल जेन्युइन ईमेल आय डी अँड मोबाईल नंबर. म्हणजे जर तुमचा ईमेल आय डी नसेल तर तुम्ही तयार करा आणि तोच ईमेल आय डी तोच फोन नंबर शेवटपर्यंत वापरा. शेवटी पासवर्डचं सांगितलं की 7 ते 15 कॅरेक्टरचा तुमचा एखादा पासवर्ड पाहिजे. त्याच्यात एक वन न्युमेरिक डिजिट पाहिजे आणि एखादं स्पेशल कॅरेक्टर पाहिजे, जे पाहिजे ते. आता मी काय करतो, माझं जसं 10 याच्यावर नाव आहे तसं मी काय करतो, माझं इथे नाव टाकतो. ईमेल आय डी जो आहे माझा मोबाईल नंबर टाकतो मी इथे. तर माझा जो पासवर्ड आहे तो मी माझ्या याच्यावर जो असेल तो मी सोपा पासवर्ड सिलेक्ट करा. म्हणजे तुम्हाला काय होईल, लक्षात राहायला पाहिजे तो कुठे पण, नाही तर पासवर्ड परत मॅक्झिमम मुलं विसरून जातात. इथे काय केलं, मी सगळे हे फिल केले आणि मी काय इथं म्हणतो रजिस्टर म्हणतो. इफ प्रेस ओके इज करेक्ट. सगळा डाटा ओके आहे का पाहून घ्यायचा आणि ओके म्हणून टाकायचं. आता इथे काय झालं, त्याला नेवर म्हणा. आता माझ्या मोबाईल नंबरवर काय होईल, एक ओटीपी येईल. तो ओटीपी ओटीपी मला काय करावं लागेल, याच्यामध्ये आला मला इथे ओटीपी. मी तो काय करणार, इथे सबमिट म्हणणार. इथं आलंय, यू कॅन यूज युअर अप्लिकेशन आय डी ऍज युअर लॉग इन आय डी अँड पासवर्ड विच यू सेट वाईल फिलिंग अप्लिकेशन फॉर्म. आता तुमचा अप्लिकेशन आय डी काय म्हणता येते की यू कॅन यूज युअर अप्लिकेशन आय डी ऍज युअर लॉग इन आय डी अँड पासवर्ड. आता तुम्ही जो पासवर्ड सेट केलाय, ठीक आहे, आता हा माझा अप्लिकेशन आय डी आहे आणि माझा जो पासवर्ड होता तो मी पासवर्ड तिथे वापरलेला आहे. इथं माझा हा तुम्ही हा कुठेतरी तुमचा एक डायरीमध्ये काय करा, नोट डाऊन करून ठेवून द्या हा पासवर्ड. आता मी काय म्हणतो, क्लिक हिअर फॉर लॉग इन अँड फिल कन्फर्म युअर कन्फर्मेशन. मी आता परत एकदा इथे क्लिक केलं तर इथे माझा जो नंबर होता मी तो इथे टाकतो परत. माझा जो पासवर्ड असेल तो पासवर्ड इथे मी रिएंटर करेल. त्यांनी काही इन्स्ट्रक्शन सांगितले, चेंज युअर पासवर्ड रेग्युलरली, प्लीज पिक ए पासवर्ड यू विल रिमेंबर सो यू डोंट हॅव टू. म्हणजे त्यांनी सांगितले की पासवर्ड सोपा ठेवा, रेग्युलरली चेंज करत राहा. मॅक्झिमम 10 कॅरेक्टर पाहिजे, त्याच्यामध्ये नंबर पाहिजे, सिम्बॉल वगैरे पाहिजे.
कोणाला तुम्ही पासवर्ड शेअर नका करू, कारण की जर तुम्ही जर पासवर्ड शेअर केला तर तुम्ही दुसरं कोणीतरी तुमचा काय करेल, फॉर्म इथे भरून टाकेल. 1+2 किती होतं? 3. कॅप्चा एंटर केला मी, ते कॅन्डिडेटचं लॉग इन होईल. भरपूर सारे कॉलेजेसमध्ये होतं तसं, त्याच्यामुळे तुमचा पासवर्ड वगैरे कोणाशी शेअर नका करू. इन्क्लूड ऑल पार्ट ऑफ युअर युजर नेम, फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. इथे सगळं असं झालेलं आहे. आता वेलकम फॉर ऍडमिशन टू फर्स्ट इयर पोस्ट SSC टेक्निकल कोर्सेस इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऍडमिशन 2021 इथे आलेलं आहे. आता इन्स्ट्रक्शन फॉर ई स्क्रुटिनी मोड आणि इन्स्ट्रक्शन फॉर फिजिकल स्क्रुटिनी मोड याचं काय मी सांगतो, की ई स्क्रुटिनी म्हणजे काय, तुम्हाला घरात बसूनच तुमचे सगळे डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड वगैरे करायचे, हे ई स्क्रुटिनीची प्रोसेस आहे. आणि फिजिकलची काय, की तुमच्याकडे काही फॅसिलिटी नसती तर तुम्हाला त्या फॅसिलिटेशन सेंटरला किंवा सुविधा केंद्राला जाऊन तुम्हाला काय करायचं, तिथे सगळं फॉर्म भरायचा. तिथे मी काय करतो, सध्या मी ई स्क्रुटिनीचा फॉर्म घेतो आणि ई स्क्रुटिनीला क्लिक करून प्रोसीड टू फर्दर म्हणतो. तुम्हाला जर फिजिकलमध्ये जायचं असेल तर काय करायचं, तर फिजिकलला क्लिक करायचं आणि सेव्ह स्क्रुटिनी म्हणून पुढे जायचं. तुम्हाला मी काय करतो, इथे जातो आणि पुढे जातो, बघू आपण काय होतं. वॉर्निंग, प्लीज सिलेक्ट स्क्रुटिनी मोड फॉर ऍडमिशन, क्लिक हिअर टू सिलेक्ट मोड. मी आता तिथे सेव्ह म्हटलं नाही ना, तिथे मी त्याला सेव्ह म्हणायला पाहिजे होतं. तिथे ई स्क्रुटिनी म्हटलं मी आणि मला काय करावं लागेल, सेव्ह स्क्रुटिनी. आता पुढे मला प्रोसीड टू फर्दर म्हणावं लागेल. हा, हे आता इथे सगळं आलेलं आहे याच्यामध्ये, की टाईप ऑफ कॅन्डिडेट, एलिजिबिलिटी रिक्वायरमेंट म्हणजे उमेदवारीचे प्रकार आणि पात्रतेचे निकष, महाराष्ट्र राज्य उमेदवार, प्रकार ए, प्रकार बी वगैरे, हे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. की ज्याच्यामध्ये आई वडील एखाद्या ठिकाणी दुसऱ्या स्टेटमध्ये जॉब करत असतात पण ते प्रॉपर इकडचे असतात, भरपूर सारी गोष्टी आहेत, तुम्ही याच्यातल्या वाचून घ्या. कॅन्डिडेट पासिंग स्टँडर्ड SSC फॉर्म रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र. मी काय करतो, मी माझी 10वी इथूनच झालेली असं क्लिक करतो. तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार जे काय असेल तिथे क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड म्हणायचं. आता इथे SSC इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्याचे ठिकाण, तो जिल्हा. मी काय करतो, माझं जे हे झालेलं आहे मी तिथे काय करणार, इथे सिलेक्ट करायचं आणि काय करायचं, तुमचा जो जिल्हा असेल ते तो लेटर दाबायचा. माझं परभणी आहे तर मी PP प्रेस करणार. पी प्रेस केल्यानंतर माझं बरोबर तिथे परभणी आलं. त्याच्यानंतर तालुका सुद्धा माझा परभणीच आहे, तर मी परत पी वर प्रेस करणार. झालं. आता स्कूलचं नेम महात्मा गांधी विद्यालय परभणी. ठीक, आता इथं झाल्यानंतर मी काय म्हणणार, सेव्ह आणि प्रोसीड. त्याच्यानंतर ड्यू बिलॉंग टू रिझर्व कॅटेगरी, जनरल कॅटेगरी, कोणती कॅटेगरी आहे माझी. जर जनरल कॅटेगरी तर मी जनरलला क्लिक करणार. तुमचं जर रिझर्व असेल तर तुम्ही रिझर्वला क्लिक करा. त्याच्यानंतर इथे कोणती कॅटेगरी आहे तुमची, SC ST वगैरे काय आहे ते पण इथे क्लिक करा. त्याच्यानंतर उपजात असेल तर समजा त्याच्यामध्ये पण असतात ना भरपूर, ते पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, मी जनरल कॅटेगरीला क्लिक करणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही इकॉनॉमिक विकर सेक्शन आहेत का, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत का, हो नाही, येस असेल तर तुम्ही येस म्हणा किंवा नो असेल तर नो. तुम्हाला ते डॉक्युमेंट त्याच्यानंतर तिथं प्रोव्हाइड करावं लागतात, त्याच्यामुळे व्यवस्थित हे करायचं. फिजिकली हँडिकॅप्ड आहेत का, नाही. त्याच्यानंतर डिफेन्समध्ये पॅरेंट्स आहेत का, म्हणतो नाही. असं करून मी काय करतो, सेव्ह अँड प्रोसीड म्हणतो. ओके, नॅशनॅलिटी नाही सिलेक्ट केली का मी. हां, सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी, तुमचं काय आहे नेमकं इंडियन नॅशनॅलिटी, बर्थ सर्टिफिकेट आहे का, इंडियन पासपोर्ट आहे का, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे का. मी काय करतो, माझं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणून त्याला क्लिक करतो. करेक्ट, मी दिलेली इन्फॉर्मेशन करेक्ट असेल तर ओके म्हणा. सक्सेस, डिटेल्स आर सेव्ड म्हणतात ते. ठीक आहे, हे एवढी प्रोसेस आहे. त्याच्यानंतर पुढे आता इथे परत SSCचं तुम्हाला हे टाकायचं आहे, बोर्ड टाकायचं आहे. महाराष्ट्र स्टेट सेकंडरी बोर्ड, पुणे असेल तर पुणे किंवा औरंगाबाद, जे काय असेल तर मी पुणे सिलेक्ट करतो तात्पुरता. तुम्ही इथे बघू शकता माझ्या बोर्डचे नाव आहे तिथे पुणे. त्याच्यानंतर नेम ऑफ कॅन्डिडेट मी घेतलं, ते नेम ऑफ मदर्स नेम, माझ्या आईचं नाव उषा,
ठीक है, एसएससी का सीट नंबर जो गया असेल तो सीट नंबर AU 30391, इयर कोणता आहे तो इयर टाकावं लागेल मला त्याच्यामध्ये, आता इयर माझं 10वीचं 2000 आहे, पासिंग इयर्स पास्ट, आता इथं फिल मार्क्स म्हणतात ते मार्क्स टाका म्हणतात, तर इथे मी मार्क्स टाकतो माझे 84 आउट ऑफ, मी जस्ट मार्क टाकतो, हे खरे नाही आहेत मार्क्स माझे, एसएससी सायन्सचे 127, इंग्लिशला 67, एसएससी ॲग्रिगेट माझा 541, ठीक आहे, आउट ऑफ हे 150 टाकायचे राहिले होते, 150 त्यावेळेस आमचे 150 होते, घाबरून जायचं काही काम नाही आहे, 600 हे असं टाकलं मी इथे, आणि याच्यानंतर इथे काय करायचं, टेक्निकल आहे का तुमचं, 10वीला टेक्निकल आहे का, माझं 10वीला टेक्निकल होतं तर मी येस म्हणणार आहे, त्याच्यानंतर प्री ओकेशनल मध्ये काय होतं माझं, V18 होतं का काय, V1 V2 V3 बॅच असायच्या वेगवेगळ्या, तर माझी V2 बॅच होती, तर V2 नेलं, इंटरमिडिएट ड्रॉइंग आहे का, ग्रेडची एक्झाम दिलेली आहे का, तर मी नाही दिलेली, मग आता हे जे आहे फक्त एचएससीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे की 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी 12वी S9 वगैरे म्हणायचे, आणि पुढे काय करायचं, सेव्ह आणि प्रोसीड म्हणायचं, मी इथं इथे काय करतो सेव्ह आणि प्रोसीड म्हणतो, इथे नाही म्हणावं लागेल मला, 12वीच्या विद्यार्थ्यासाठी नो म्हणावं लागेल, आयडिया नो, सेव्ह आणि प्रोसीड, ठीक आहे, हे उषा झालेलं इथे, आता डेट ऑफ बर्थ वगैरे टाका, इथे माझी डेट ऑफ बर्थ टाकतो मी, हे सगळं तुम्हाला माहिती एकदम व्यवस्थित भरायची याच्यामध्ये, नो तुम्ही अनाथ आहात का नाही, कौटुंबिकचं फॅमिली उत्पन्न किती आहे ते टाका, तुमची जी काही रेंज असेल त्याच्यानुसार, रिलीजन कोणता आहे हे सगळं तुम्हाला फील करायचं व्यवस्थित, मदर टंग कोणती आहे माझी, मराठी आहे तर मी मराठी टाकणार, एमला प्रेस करतो, मराठी आलं, त्याच्यानंतर बी एड मायनॉरिटीमध्ये आहेत का नाही, इथे सगळं नो, आर यू फ्रॉम रुरल एरिया अर्बन, मी अर्बनमध्ये राहतो तर शहरात राहतो म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी, मग इथं मी माझा ॲड्रेस वगैरे टाकेल जे काही असेल ते, आणि स्टेट वगैरे टाकायचं, पिनकोड वगैरे टाकून, मोबाईल नंबर वगैरे टाकून, इथे काय करा शेवटी, ईमेल आयडी टाकलाय तर दुसरा आणखीन एक नंबर टाकून सेव्ह आणि प्रोसीड म्हणा, हे असं तुम्हाला प्रोसिजर काय करायचे पुढची, बरं ठीक आहे आपण काय करू हे पूर्ण फिल करू याच्यामध्ये, मी इथे काहीतरी टाकतो माझा एखादा ॲड्रेस वगैरे टाकतो, परभणी तालुका ठीक आहे, दुसरा एक मोबाईल नंबर मी टाकतो याच्यामध्ये, दूरध्वनी क्रमांक नाही घेत आहे का तो, त्याच्यानंतर ईमेल आयडी, ईमेल आयडीची काही गरज नाही आहे, ठीक आहे, सेव्ह आणि प्रोसीड म्हणतो इथे, ठीक आहे, सेव्ह आणि प्रोसीड म्हटलं मी इथे, आता मी इथे इन्फॉर्मेशन काही भरली आहे थोडीशी, पण तुम्हाला फॉर्म भरताना व्यवस्थित भरायचे इथे, आता तुम्हाला काय करायचं इथे रिसेंट कलर फोटो विथ सिग्नेचर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे अपलोड करायच्या, तुम्हाला मी काय करतो इथे छायाचित्र अपलोड करायचे माझे, म्हणजे माझा फोटो अपलोड करायचा आहे, तुम्ही माझा जो एरन फोटो अपलोड, ओके मी एकदा परत बॅक जातो, फोटो अपलोडचं बघतो काय झालं ते, फाईल चूज करायची होती मला, मी अपलोड फोटो म्हटलं डायरेक्ट, तुमचा एखादा जर पास, मी ई पास साठी काढलेला एक फोटो होता माझा, तोच मी याच्यामध्ये अपलोड करतो, फोटो तुम्हाला तो काय करायचं व्यवस्थित इथे पकडून क्रॉप वगैरे करायचं आणि इथे सेव्ह म्हणा,
झाला. आता इथे सेव्ह आणि प्रोसीड म्हणा. पुढे ही जी सगळी प्रोसिजर आहे ही ई स्क्रुटिनीची प्रोसिजर आहे. प्लीज अपलोड द फोटो फर्स्ट. ओके, अपलोड फोटो होत नाही होत मला. फोटोची साईज काय आहे काय नाही ते बघून घ्या एकदा व्यवस्थित. तुम्ही तो कमी जास्ती करू शकता, त्याच्यामुळे तुम्हाला थोडस हे करावं लागेल, खेळावं लागेल. आता फोटो अपलोड होईल माझा. इथे दिसतंय तुम्हाला बघा, अपलोडिंग होते. झालं फोटो अपलोड. आता एक साईन पण अपलोड असेल कदाचित, मला वाटतंय. साईन नाही आहे, सेव्ह आणि प्रोसीड म्हणतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये डॉक्युमेंट्स आहेत वेगवेगळे. आता स्टेटमेंट ऑफ एसएससी मार्क्स, त्याच्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, परफॉर्मन्स, लेटेस्ट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इंडिकेटिंग नॅशनॅलिटी वगैरे, ह्या सगळ्या काय करायच्या तुम्हाला. इथे डॉक्युमेंट एक एक सिलेक्ट करायचे असेल आणि त्याला काय म्हणायचं आहे, अपलोड म्हणायचं आहे. तर तुम्ही हे बाकीचं प्रोसिजर करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.